नमस्कार, तुमचं स्वागत आहे डॉक्टर चारुता कोपरकर हिच्या यूट्यूब चॅनलवर. मी तिचा भाऊ आहे, सख्खा भाऊ. आम्ही आमच्या गावी आलो होतो सध्या दिवाळीसाठी, आणि आमच्या गावी एक गुराळ आहे जिथे ऑर्गॅनिक गुळ बनवला जातो. आता तो कसा बनवला जातो, त्याच्यासाठी काय प्रोसेस वापरली जाते, हे काय आहे नक्की, हे सगळं तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. तर स्टे ट्यून्ड. हा जो आहे आपला ऊस, शेतामधून हा ऊस या ट्रकनी आपण घेऊन येतो इकडे, आणि असा ऊस या कन्व्हेनियर बेल्टमध्ये टाकला जातो. आता इथून तो सरळ पुढे जातो, आणि तिथे जे आहे रसवंती टाईप मोठं यंत्र आहे, तिथून हा ज्यूस सगळा निघला जातो, म्हणजे खाली काढला जातो. आणि इथून पाईपमध्ये तिकडे जे आहेत कढई आहेत, मोठ्या मोठ्या कढई आहेत, तिथे उकळला जातो रस, तिकडे हा इथून पाठवला जातो. इथे असा ऊसाचा रस वेगळा होतो आणि चोथा वेगळा होतो. इथे तुम्हाला ऊसाचा रस खाली पडताना दिसतोय, तो असा पुढे जाऊन मोठ्या पाईपमधनं मोठ्या मोठ्या कढयांमध्ये सोडला जातो. आणि इथे हा ऊसाचा जो चोथा असतो तो चोथा वेगळा केला जातोय, तो एका ट्रकमध्ये भरतात आणि पुढे सुकवला जातो. जे रिसायकल आपण प्रकार म्हणतो, म्हणजे रियूज करायचं. आता हा जो चोथा आहे, हा चोथा जेव्हा बाहेर पडतो त्याचा पण व्यवस्थित यूज केला जातो. आता चोथा बाहेर पडल्यानंतर त्याला असं इकडे वाळवलं जातं. हा पूर्णपणे व्यवस्थित वाळल्यानंतर जी भट्टी आहे जिथे हा गुळ, म्हणजे हा जो रस आहे, तिथे उकळला जातो. त्या भट्टीमध्ये या चोथ्याचा वापर ती भट्टी पेटवण्यासाठी, ती आग लावण्यासाठी केला जातो. तर हा सगळा चोथा आहे तो व्यवस्थित प्रकारे यूज केला जातो इथे. इथे हा जो ट्रॅक्टर दिसतोय, त्या ट्रॅक्टरचा वापर करून हा निघालेला चोथा जो आहे तो वेगवेगळा करतात, तो छान सुकतो आणि मग हा सुकलेला चोथा भट्टीमध्ये वापरतात. इधर से इसमें पुरुष इसमें सब उसका मैल निकलता है, उसमें सुकलाई लगाते भिंडी सब मैल निकलता है, इधर एकदम क्लीन हो जाता है. हाँ. और उधर जो है वो उसमें पूरा गाढ़ा हो जाता है और उसमें गुड़ तैयार होता है. उसमें गुड़ तैयार, चाश तैयार होती, चाश में. हाँ. तैयार होने के बाद इसमें निकालती है, फिर ये डब्बा बनता है. ये चाशनी इसमें जाएगी ना? चाशनी उसमें तैयार होती है, क्योंकि आग उसमें लग उसके नीचे लग रही है. अच्छा. आग उसके नीचे से आगे आ रही है, इसमें. हाँ. हल्की आग आती है, फुल आग उसके नीचे. ओके. तो वो चाशनी तैयार हो गई, इसमें निकाल दिए, ठंडा करती है और डब्बा भर देती. फिर गुड़ तैयार. गुड़ तैयार. ये आपको कैसे समझ में आता है बन गया कि नहीं बन गया? हाँ. कैसे समझता है? ये कैसा समझ में आता है ये जो निकल रहा है वो? नहीं, आपने अभी बोला ना कि तैयार होने में 20 मिनट लगेगा, वो आपको समझता कैसे है कि इसको 20 मिनट लगेगा, क्या कितना टाइम? औरत सब्जी बनाती है, औरत तो औरत को सारा पता रहता है, कितना पानी डालना, कितनी सब्जी किस टाइम तैयार होगी, वो ज्ञान हमें. नहीं नहीं, वो आपको आदत हो गई ना? हाँ जी, आदत हो गई. पत्थर हो जाएगा हाथ में मार दे, भूख फट जाएगा. पत्थर है हाथ. खाने का? सब खाने का ही माल है, जिसमें नॉन केमिकल, ऑर्गेनिक. ऑर्गेनिक, ऑर्गेनिक गुड़. ऑर्गेनिक गुड़. आता हा जो गुळाचा पाक आहे तो आता इथे पुरेसा उकळलाय आणि पुरेसा घट्ट पण झालेला आहे. आणि हा तो आता हौदामध्ये सोडला जातोय. आता तो छान पुरेसा घट्ट पण झालाय. आता ही योग्य वेळ आहे त्याला साच्यामध्ये भरायची. तर आता हे मोठ्या उलथ्यांनी त्याला साच्यामध्ये भरताय. आणि हे पूर्ण घट्ट झालं की तो साच्यातनं बाहेर काढतात. याला साधारण 4 ते 5 तास लागतात. आणि आता बघा किती मस्त ऑर्गॅनिक गुळाच्या ढेपा तयार आहेत. अब्दुल भाई, ये हर बार बोलते की ऑर्गेनिक गुड़, ऑर्गेनिक गुड़, तो ये एग्जैक्टली क्या होता है, मतलब उसके बारे में कुछ बताएंगे? और ये जो झाड है ये कैसा यूज करते हैं, उसका थोड़ा सा आप जरा बताइए. ये ऑर्गेनिक माने देसी,
देसी बनाना जो होता है वो है, ये भिंडी का झाड़ है। अच्छा, भिंडी के झाड़ को रात के टाइम में थोड़ा इसको क्रश करना पड़ता है। अच्छा, पर क्रश करने के बाद बाद में फिर पानी में इसको भिगा कर रखना पड़ता है सुबह तक। अच्छा, सुबह तक भिगाने के बाद बाद में इसको निकाल कर वो पानी जब ग्लू गोंद गोंद जो बोलते हाँ ग्लू टाइप में होता है, तो फिर वो पानी को ये गुड़ की चाशनी के अंदर डालना पड़ता है। अच्छा, ये चाशनी है ना, जब जब जैसे जैसे ज़रूरत पड़ती है वैसा थोड़ा बहुत डालना पड़ता है उसकी क्लीनिंग के लिए। अच्छा, और उसके बाद फिर बाद में गुड़ तैयार हो जाता है। गुड़ तैयार, हाँ। मतलब आप पेड़ों का ही सारा चीज़ें यूज करते हो, उसमें केमिकल कुछ नहीं? नहीं, नहीं कुछ केमिकल नहीं। ओके, मस्त ऑर्गेनिक गुड़ तैयार है। तुम्हाला मी ह्याच्यामध्ये गुड़ प्रक्रियेची सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।